बघा या पाठामध्ये आपल्याला प्रस्तावनेत लक्षात आलं की वरतंतु ऋषी आणि कौत्स तसेच रघुराजा यांच्या जीवनात घडलेला प्रसंग या ठिकाणी वर्णन केलेला आहे कस्मिंचित तपोवने ऋषी ही आसेत कस्मिंचित तपोवणे कोणत्या तरी तपोवनामध्ये वरतंतुहू नाम ऋषीही असे वरतंतू नावाचे ऋषी होते तपोवने तपश्चर्येसाठी असलेलं वन वरतंतुहू वरत आपण उकारांत भानुष पुल्लिंगी शब्द अभ्यासला त्याप्रमाणे चालणार हे रूप वरतंतु हु प्रथमा एक वचन सह अध्यापणे निपुणः प्रकृत्या दयालुहू च वरतंतु ऋषी कसे होते आपल्या अध्ययना आपल्या अध्यापनामध्ये शिकविण्यामध्ये अतिशय पारंगत असलेले त्याचबरोबर स्वभावाने सुद्धा दयाळू होते बघा आता या रघुराजाची जी नगरी होती अयोध्या हो, नगरी त्याच्या बाहेरच एका जंगलामध्ये या वरतंतु ऋषींचा आश्रम होता आणि या आश्रमामध्ये वरतंतूंकडे शेकडो विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांमध्येच त्यांच्यामध्ये एक कौत्स नावाचा विद्यार्थी होता ते आपल्या अध्या अध्यापनाने शेकडो विद्यार्थ्यांना पारंगत करत होते अशा या कौत्साची विद्या संपन्न झाली त्याचे ज्ञान पूर्ण झाले ज्ञान ग्रहण करणे पूर्ण झाले तेव्हा सह गुरुम उपागच्छत तो आपल्या गुरुजवळ गेला आणि गुरूंना म्हणाला की गुरु मला आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे बघा या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांचा स्वभाव सांगितलेला आहे ते अध्ये अध्यापनामध्ये तर पारंगत होतेच परंतु स्वभावाने सुद्धा दयाळू होते ज्यावेळेस ह्या कौत्साने आपल्या गुरुकडे गुरुदक्षिणा देण्यासाठी त्यांना सांगितले की मला आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे तेव्हा वरतंतु ऋषी काय म्हणाले बघा हे बाळा तुझ्या अध्ययना तुझ्या अध्ययनाने आणि या आश्रमाच्या सेवेने मी अतिशय प्रसन्न आहे आणि त्यामुळे मला तुझ्याकडून कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा नको गुरूंना या कौतसाची परिस्थिती ज्ञात होती अत्यंत साधारण कुटुंबातील हा विद्यार्थी आणि त्यामुळे त्याला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून वरतंतु ऋषींनी त्याच्याकडून कुठल्याही गुरुदक्षिणेची अपेक्षा केली नाही परंतु कौतसाला ती देण्याची इच्छा होती गुरूंनी या ठिकाणी बघा जेव्हा पूर्वीच्या काळी गुरुदक्षिणा देण्याची वेळ यायची तेव्हा गुरु आपल्या शिष्याची पूर्णपणे परीक्षा बघत होते त्यावेळेस विद्यार्थ्याच्या परीक्षेचा कस लागत होता आणि गुरूंनी जी सांगितली तीच गुरुदक्षिणा विद्यार्थ्याला द्यावी लागत होते आता या ठिकाणी वरतंतु ऋषींनी याला सांगितलं की मी तुझ्या अभ्यासाने आणि तू या आश्रमाची जी सेवा केलेली आहे त्यामुळे मी प्रसन्न आहे परंतु कौसाच्या मनाला ते थोडंसं पटत नव्हतं तो पुन्हा पुन्हा आपल्या गुरूंकडे गुरुदक्षिणा घेण्यासाठी विनंती करत होता आणि ज्यावेळेस गुरु त्याला म्हणाले की बाळा तू आता जा तुझे कल्याण असो स्वस्ती तुभ्यम बघा या ठिकाणी हे अव्य आलेले स्वस्ती तुभ्यम स्वस्ती ज्याचे कल्याण असेल त्याचे चतुर्थी विभक्ती वापरली जाते तुभ्यम हे युष्मत मध्यम पुरुषी सर्वनाम प्रथमा एकवचनाचं रूप आहे तुझे कल्याण असो असा आशीर्वाद गुरूंनी त्याला दिला तरीसुद्धा कौत्सला कौत्सच्या मनाला शांती मिळत नव्हती तो पुन्हा पुन्हा गुरूंनी जेव्हा जेव्हा त्याला त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले तो पुन्हा पुन्हा आपल्या गुरुकडे येत होता की नाही मला आपल्याला गुरुदक्षिणाच द्यायची आहे या उद्देशाने तो आपल्या गुरुजवळ येत होता बघा हा आपला परि पहिला परिच्छेद या परिच्छेदामध्ये नेमकं कुठले शब्दार्थ आलेले आहे कोणते संधिविग्रह आलेले आहे क्रियापदे कुठली आहे अव्यय कुठली आहे हे आता आपण बघूया शब्दार्थ हा तपोवने तपश्चर्येसाठी असलेलं वन तपसाय वणम चतुर्थी तत्पुरुष समास निपुण कुशल हा, पारंगत प्रकृत्या स्वभावेन स्वभावाने बहव म्हणजे भरपूर बटू याचा अर्थ आहे शिष्य वचह हो बोलणे भृशा भरपूर सधिविग्रह कस्क चिद कस् प्रीतोस्मी प्रीत अधिक अस्मी। काम, अपी। काम अधिक अपी नेच्छामि न अधिक इच्छा दाखम उत्सु दाछामी दाऊ अधिक इच्छा आता या ठिकाणी ही आपल्याला दिसत आहे आसी लंगलकार प्रथम पुरुष एकवचन असं धातूपासून तयार झालेलं उपागच्छत उप अधिक आ अधिक गमगच्छ धातू आहे लंगलकार प्रथम पुरुष एकवचनाचं क्रियापद आहे गच्छ बघा आपण प्रथम सत्रमध्ये लोटलकार अभ्यासला त्याच्यामध्ये गच्छ हे लोटलकाराचं क्रियापद असून मध्यम पुरुष एकवचनाचं रूप आहे त्याचबरोबर काही अव्यय सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ती सुद्धा आपण प्रथम सत्रामध्ये अभ्यासलेली आहेत अव्यय हा समाप्य सम अधिक आप धातु धातू पासून तयार झालेलं पूर्वकालवाचक धातु साधित लपत्य दा हे धातूपासून तयार झालेलं हेवर्थक धातू साधित तुमंतव्य श्रुत्वा पासून तयार झालेलं पूर्वकालवाचक धातु साधितवांतव्य आणि या अवयांव्यतिरिक्त बघा या ठिकाणी स्वस्ती हेही अव्यय आलेलं आहे याचं स्पष्टीकरण मी शिकवताना केलेलंच आहे ठीक आहे स्वस्ती म्हणजे कल्याण अस, असो ज्याचे कल्याण त्याची चतुर्थी विभक्ती वाक्यामध्ये वापरली जाते ठीक आहे आपण पुढचा परिच्छेद पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू तोपर्यंत तुम्ही या परिच्छेदातील शब्दांचा अभ्यास करा